चिखले गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आणि कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथे दिली. चिखले गावाचे जागृत देवस्थान असलेल्या श्री गिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, योगेश लहाने, रामदास खेत्री, उपसरपंच प्रवीण पाटील, माजी सरपंच नामदेव पाटील, सीताराम पाटील, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष अप्पा भागीत, ज्ञानेश्वर मेडेकर, हिरामण पाटील, राम फडके, रमेश गडकरी, रवींद्र गडकरी, योगेश पाटील, गणेश पाटील, विजय पाटील, दत्तात्रय पाटणकर, मंगेश पाटील, भालचंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, लक्ष्मण महाराज, निलेश महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ही जी आपली श्रद्धा भावना आपल्या दैवतांच्या प्रती असते, ही भावना आपल्याला या ठिकाणी सर्व परिसराचं हित जपण्याच्यासाठी उपयुक्त ठरत असते. प्रत्येक माणसाचं व्यक्तिगत या ठिकाणी सुख दुःख आहे, पण सामुदायिकरित्या आपल्याला गावाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे या भावनेतून ग्रामस्थ मंडळी एकत्र आलेली आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला शासकीय निधी देता आलं, पण त्याचबरोबरीनं आपल्या सगळ्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये योगदान लाभणार आहे. आणि राजेंद्र पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या देखभालीने जर हे मंदिर बनलं तर त्याचा आनंद हा खूप वेगळा असू शकणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या परिसराचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. आणि मला खात्री आहे की एकीकडे सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या वसाहती उभ्या राहतील, काही प्रमाणामध्ये आपल्याला या परिसरामध्ये औद्योगिक विकास सुद्धा मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये होणार आहे. अशा वेळेला या सगळ्या परिसराच्या गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी आपल्यापैकी प्रत्येकाला त्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील बाहेरची जी लोकसंख्या आहे यांच्या बरोबरीने इथं राहावं लागणार आहे. अशा वेळेला त्यांच्या येणाऱ्या 5-10 वर्षानंतरची जी लोकवस्ती आहे त्यांना इथल्या ग्रामस्थांनी आपली कुलदैवत, आपल्या गावाची दैवत कशा पद्धतीनं जपलीत हे दाखवण्याची एक संधी या मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना प्राप्त होणार आहे. रस्ते, गटार, पाणी या सामाजिक सोयीसुविधा गावामध्ये या निर्माण होतच राहते. ग्रामपंचायतीचा निधी असतो, आमदार निधी आहे, जिल्हा नियोजनच्या निधीच्या माध्यमातून काही आपल्याला देता येतं, हे सगळं आपल्या भौतिक सुविधा देता येतील. श्रद्धेची स्थानं आपण काय जपतो याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की या अनुषंगानं आपण सगळ्यांनी मिळून जे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचंच आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. जी ग्रामस्थांची मनामध्ये जी असलेली इच्छा आहे की गिरोबा मंदिराचं जे मनामध्ये असलेलं देवाचं जे स्थान आहे त्या स्थानाला शोभेस असं मंदिर व्हायला पाहिजे, आणि निश्चितच आपल्या सर्वांचा उत्साह, आपल्या सर्वांची असलेली अडळ श्रद्धा याच्यामध्ये कुठेही तीन मात्र शंका नाही, आणि त्याच पद्धतीचा सुंदर सुशोभित असा मंदिर आपल्या नदीकाठी होईल. आणि या मंदिर होण्यासाठी मी ग्रामस्थांना विनंती करेल की आपण मंदिर होतोय, काही मोजकी मंडळी मंदिरावर लक्ष देतात म्हणून मंदिर होणारच आहे, त्यापेक्षा आपण सर्वजण या मंदिराचे भक्त आहोत आणि आपला सर्वांचा या मंदिरावर तेवढाच अधिकार आहे. कारण देव सर्वांना सारखा आशीर्वाद देत असतो, घेणाऱ्याची आपली पात्रता पाहिजे किती आशीर्वाद घ्यायचा. आणि निश्चितच आपण सर्व मंडळी गावातून आपल्या कामानिमित्त, आपल्या कुठल्याही व्यवहारानिमित्त गावातून बाहेर पडत असतो, तेव्हा नदी पात्राजवळ आल्यानंतर मंदिरात जरी प्रवेश नाही केला तरी मंदिरासमोर आपण नतमस्तक होत असतो. आणि निश्चितच आपल्या मनातलं मंदिर एक ठुमदार मंदिर होईल. आपण सर्वांनी चांगल्या परीने आपल्या मदत करावी, आम्ही सर्व मंडळी सुद्धा आमच्या परीने चांगली मदत करू आणि चांगला मंदिर लवकरात लवकर होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.